आज आपण रुमालावर पेंटिंग कसं करायचं ते शिकणार आहोत. तर एक रुमाल घेतलेला आहे आणि पेंटिंग करायच्या आधी त्याच्या खाली एक पेपर ठेवलेला आहे, म्हणजे ह्याचा कलर आपल्याला खाली लागू नये म्हणून. तर तो पेपर असा खाली ठेवायचा आणि आपण जे कलर वापरणार आहोत ते फेविक्रिलचे फॅब्रिक कलर आहेत. तर हे कलर पेंटिंगसाठी वापरायचे, म्हणजे हे जे असतात ते वॉशेबल असतात आणि रुमाल धुतला तरी सुद्धा ते कलर जात नाहीत. फक्त आपण ते त्याच्यामध्ये एक मीडियम फेविक्रिलचं मीडियम असं मिळतं, तर ते पूर्ण दुधासारखं असं पांढरं असतं, असं पूर्ण दुधी रंगाचं असतं. ते ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे ते कलर पक्के बसतात. या पद्धतीनं आपण एक आधी प्लेन कलर दिलेला आहे, ऑरेंज कलर, तुम्हाला जर डायरेक्ट काढता येत नसेल तर तुम्ही आधी पेन्सिलनी डिझाईन ड्रॉ करू शकता. आता ह्याच्यावरती मी दुसरा कलर घेणार आहे, रेड कलरचं शेडिंग करणार आहे. तर या पद्धतीनं मी फक्त रेड कलर सुरुवातीला घेतलेला आहे. आणि हा कलर ऑरेंज कलर ओला असतानाच मी त्याच्यावरनं रेड कलर दिलेला आहे, म्हणजे तो कलर व्यवस्थित मिक्स होतो. हा जो शेडिंगचा प्रकार आहे हा लाईन शेडिंग आहे. आपण अशा रेषा रेषा दिसत आहेत थोड्याशा. कलर कॉम्बिनेशन तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तर या पद्धतीने असं दोन कलरचं शेडिंग केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडस मी डार्क कलरचा एक डॉट दिलेला आहे. तर हिरवा रंग घेतलेला आहे पानांसाठी. आता ह्याच्यामध्ये मी मीडियम घातलेलं नाही आहे, मी डायरेक्ट ब्रशनी घेतलेला आहे तो कलर. तो कलर जर घट्ट असेल तरच त्याच्यामध्ये मीडियम घालायला लागतं, अदरवाईज डायरेक्ट कलर घेतला तरी सुद्धा चालतो. या पद्धतीचं आपण छोटंसं नाजूक असं डिझाईन तयार केलेलं आहे. आणि तो मी ब्रश निळ्याचाच वापरला, न धुता वापरल्यामुळे ह्याच्यामध्ये पानामध्ये आपोआप शेडिंग तयार झालेला आहे. थोडंसं डार्क आणि लाईट कलर असा तो आपोआप तयार झालेला आहे. या पद्धतीनं आपण हे डिझाईन करू शकतो. आता आपण दुसरं एक डिझाईन बघणार आहोत. तर आता इथे रुमालावर लाईन्स आहेतच, तर आपण काही त्याच्यावरती बॉर्डर वगैरे असं डिझाईन करू शकतो. तर मी आता छोटस एक फुलाचं डिझाईन
हे बघा, हे असं एकदम नाजूक असं डिझाईन हे केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही फुलाचं त्याच रेषेच्या शेजारी अशी व्यवस्थित बॉर्डर करू शकता. हे डिझाईन सोपं आहे, कोणालाही करता येण्यासारखं आहे. आणि या पद्धतीने ही पूर्ण तुम्ही बॉर्डर करायची आहे. आता त्याच्यामध्ये मी एक एक डार्क कलरचं ठिपका दिलेला आहे, ते डिझाईन उठून दिसावं म्हणून. त्यानंतर ग्रीन कलरचं मध्ये मध्ये असं देठ काढलेलं आहे. हे तुम्ही आधी पेन्सिलवर करू शकता. या पद्धतीनं आपण हा छोटासा असा पानाफुलांचा असा वेल काढलेला आहे, तो रुमालावर खूप छान दिसतो. आणि हे डिझाईन तुम्ही पिलो कव्हर किंवा काही अजून टेबल क्लॉथ, टीव्ही कव्हर असे काही ज्या असतात कापडावरचे डिझाईन्स, त्याच्यासाठी पण तुम्ही हे डिझाईन वापरलं तरी सुद्धा ते डिझाईन छान होतं. इवन साडी वगैरे त्याच्यासाठी बॉर्डरचं डिझाईन ड्रेसवरती किंवा लहान मुलींच्या छोट्या फ्रॉकवरती हे असं डिझाईन तुम्ही करू शकता. तर हे रुमालाचं बेसिक पेंटिंग आहे, तर या पद्धतीने तुम्ही हे वेगवेगळे पॅटर्न करू शकता. आपण आज हे रुमालावरचं पेंटिंग शिकलेलं आहोत. अशा नाजूक पद्धतीनं आपण रुमालावरती पेंटिंग केलं, असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पेंटिंग करू शकता. तर प्रत्येकाने एक तरी रुमाल घरी पेंट करायचा आहे आणि त्याच्यासाठी फॅब्रिक कलर वापरायचा आहे.